लाइव्ह शोध सत्य बातमीचा। आदिवासी समाजाने आरक्षणाची लाभार्थी व्हावे, ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर। आगामी विधानसभा निवडणुकीत आदिवासी, ओबीसी, मुस्लिम, एससी, ख्रिश्चन यांना उमेदवारी देण्याचे वंचित बहुजन आघाडीने ठरविले आहे। या उमेदवारांना निवडून आनंदाची आपली जबाबदारी आहे, विकास लढाई आहे हे लक्षात घ्या। आव्हान वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी दिनांक 2 सप्टेंबर 2024 बुधवारी नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील मनमाड येथे केले। मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात वंचित बहुजन आघाडी, एकलव्य आघाडीतर्फे तसेच सहभागी आदिवासी संघटना व पक्षातर्फे आयोजित दुसऱ्या आदिवासी सत्ता संपादन परिषदेत ते बोलत होते। यावेळी व्यासपीठावर वंचित बहुजन आघाडी व एकलव्य आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। 2024 ची विधानसभा निवडणूक 5 वर्षानंतर होऊन जाईल, 2029 मध्ये होईल, परंतु या कालावधीमध्ये तुमची वाट लागल्याशिवाय राहणार नाही। ओबीसी, आदिवासी यांचे आरक्षण धोक्यात आले आहे, याकडे ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले। आदिवासींना स्वतःच्या हक्काचे लक्षण करावे लागेल, त्यांना घाबरू नका, आरक्षणासाठी आज तुम्ही लढला नाही तर पुढे आरक्षण देणार नाही, त्यामुळे आरक्षणाचे लाभार्थी व्हा। आरक्षण जात असतानाही कोणी डरकाळी फोडत नाही ही शोकांतिका असल्याचा घणाघात प्रकाश आंबेडकर यांनी केलेला आहे। आदिवासी समाज बांधव हे निसर्गाला जपणारे आहेत, निसर्गाचे प्रदूषण होऊ नये याची ती दक्षता घेतात। याच पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने आदिवासींना एकत्र केले पाहिजे। आदिवासी संघटित नसल्याने एक समस्या निर्माण होत आहे। सरकारी नोकरीमध्ये 1,65,000 आदिवासींच्या जागा भरायच्या आहेत, पण त्या भरल्या जात नाहीत। या जागा भरल्यानंतर आदिवासी समाजाची आर्थिक परिस्थिती बदलण्यास सुरुवात होईल, असेही ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर म्हणाले। यावेळी बिरसा मुंडा ब्रिगेडचे वर्माजी श्री जाधव, ज्ञानेश्वर भतगड, वंचित बहुजन आघाडीचे राज्य सदस्य चेतन गांगुर्डे, कैलास बर्डे, वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते अरुण जाधव, जितेंद्र चव्हाण, एकलव्य आघाडीचे अध्यक्ष व आयोजक अनिल जाधव, किसन जाधव, अरुण जाधव आदींनी आपले मनोगत व्यक्त केले। त्यांनी आपल्या मनोगतातून आदिवासी आरक्षणावर भर दिला आहे, आदिवासी संघटनांची मजबूत मोट बांधावी लागेल। ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी आदिवासींसाठी ठोस भूमिका घेतली व मांडली, याकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले। वंचित बहुजन आघाडीच्या मनमाड शहराध्यक्ष ॲडव्होकेट आम्रपाली निकम व पदाधिकारी आणि उपस्थित होते। जिल्ह्याच्या विविध भागातून आदिवासी समाज बांधव या परिषदेला उपस्थित होते। वंचित बहुजन आघाडी जिल्हा नांदगाव तालुका मनमाड शहर तसेच एकलव्य आघाडी, एकलव्य परिषद, भारत आदिवासी पार्टी, गोंडवाडा गणतंत्र पार्टी, आदिवासी परिषद, आदेश घटना यावेळी सहभागी झाल्या होत्या। आदिवासींना सत्ताधारी बनवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत जायचे यावेळी व्यक्त करण्यात आलं, त्यामुळे नांदगाव तालुक्यातील विरोधकांचे धाबे दणाणले आहेत। प्रत्येक गोष्टीला आता भाजप लव जिहाद, कधी ओढ जिहाद, प्रत्येक गोष्टीला जिहादला जोडलं जात आहे। त्यांना असे कॉपी मास्टर आहेत, हे सगळे हे काही ओरिजिनल नाही। मेड इन इंडिया आणि मेक इन इंडिया याच्यामधला जो फरक आहे, मेड इन इंडिया म्हणजे तुमचं संशोधनाचा भाग आहे, मेक इन इंडिया म्हणजे दुसरं कोणीतरी संशोधन केलं असतं, फक्त तुम्ही हिते करा आणि आमचा स्टॅम्प मारा। त्याच पद्धतीने RSS, BJP हे जे आहे आणि हिंदुत्ववादी संघटना जी आहे, या कॉपी मास्टर आहेत। त्यांच्याकडे जिहादला मराठी शब्द नाही, हिंदी शब्द नाही, म्हणून मुसलमानाचा शब्द त्यांनी मुसलमानाचा शब्द जो आहे तो घेतला आणि आता हिंदू धर्मामध्ये त्याचा समावेश केला की हिंदू जिहाद। सर, एक शेवटचा प्रश्न, विधानसभेत काय परिस्थिती राहील? मी असं म्हणतो की फ्रॅक्चर्ड मँडेट राहील, यावेळेस कोणालाही बहुमत मिळणार नाही। बहुमत मिळण्याची जी शक्यता आहे ती OBC संघटना आणि वंचित बहुजन आघाडी जी आहे, OBC एका बाजूला गेले तर मी असं म्हणतो की एका पक्षाचं सरकार येईल। OBC एका बाजूला गेले नाहीत तर फ्रॅक्चर मँडेट येईल अशी परिस्थिती आहे। वंचितची काय भूमिका राहणार सर? आम्ही सर जरांगे पाटलाच्या मागणीला विरोध करतो आणि OBCची जी मागणी आहे की मराठा समाज OBCच्या आरक्षणामध्ये नसला पाहिजे, त्याला पाठिंबा आमचं पूर्णपणे। आणि आज असताना वंचित बहुजन आघाडी OBCचं नेतृत्व करते, हमले होतात आहेत तिथे आम्ही आहोत, आरक्षण संपवण्याचा मार्ग आहे त्याला आम्ही सगळं चॅलेंज करतो, करणार नाही।
आता ओबीसीने वंचितच्या पाठीमागे पूर्ण ताकदीने उभं राहिलं पाहिजे, हे त्यांना आम्ही आवाहन करतो. वंचितचे किती आमदार विधानसभेत दिसतील? लो ओबीसीने मतदान दिलं तर डबल फिगरमध्ये ट्रिपल फिगरमध्ये दिसतील, ते ओबीसीने ठरवायचं आहे. ओके, थँक्यू. महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.